पण खरा अनुभव एखाद्या व्यक्तीबद्दल आमच्या आपणबद्दल मला ते केल्यानंतर सुद्धा सातत्याने पावला पावलावर येत जात. जसं जसं मी लोकांना भेटत असतो तशी जशी जुने लोक भेटतात, अनुभवी लोक भेटतात. आणि नुसते इथेच नाही, बाहेर सुद्धा. लातूरला गेलो तर, नागपूरला गेलो तर, पुण्याला गेलो तर, मुंबईला गेलो तर, हे ज्यावेळेस अशी लोक भेटतात त्यावेळेस कळतं की अरे काय काय गोष्टी आपण केलेल्या, कशा पद्धतीने केलेल्या, वडिलांकडून ऐकलेले अनुभव, दादांकडून ऐकलेले अनुभव, लहानपणीपासून त्यांना बघत आलेल्या गोष्टी, अशा वेगवेगळ्या गोष्टी डोळ्यासमोर त्याच्या निघून जातात. आमच्या आपणचा अनुभव म्हणजे मी पहिले त्यांना आजोबाच आमच्याकडे आजोबा आम्ही म्हणायचो, आजी आणि आजोबा. हे नंतर राजकारणात आल्यानंतर कदाचित तिकडे फिरल्यानंतर आम्हाला आमचे काका म्हणायचे, दादा आपत म्हणायचे. आमच्यासाठी ते आमच्या आजोबा आणि आमच्या आजोबाची आठवण आमच्या आजीशिवाय होते. आमची आजी आणि आमचा आजोबा आपल्यापैकी बरेच जण कधी त्यांना कधी औरंगाबादला भेटायला गेले असतील, कधी कारखान्याला गेले असतील, काही मुंबईला गेले असतील, मुंबई मंत्रिमंडळात असतात. कदाचित ते पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले त्यावेळेस तरी तिथल्या मंडळावर भेटायला गेले असतात. आजी आणि आजोबा हे सूत्र त्या ठिकाणी नेहमी ठरलेलं असेल. मला आठवतं आणि आमच्या आजींची साथ त्यांना म्हणजे त्या काळी तर खूप लवकर लग्न वगैरे व्हायचे ते करायचे. मी असं ऐकलं की आमच्या आजी 13 वर्षाचे होतं त्यावेळेस लग्न झालं आणि त्याच्यानंतर आपण त्यांचं ग्रॅज्युएशन करायला उस्मानिया युनिव्हर्सिटीला तिथे डबल पोस्ट ग्रॅज्युएशन करायला त्या ठिकाणी गेले. पण हे सुद्धा असताना आपणांनी जे जे पद होते त्या पदांच्या बरोबरीने साथ देणं असेल, वागणं असेल, वागणूक असेल, त्या आमच्या आजींनी त्यांच्या बरोबर केलं. म्हणजे कारण मॉरिशियस सारख्या ठिकाणी सुद्धा मंत्रिमंडळात त्यावेळेस सहभाग दिला होता आपण, त्यावेळेस सुद्धा आजी त्यांच्या बरोबर असायच्या. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आपणांनी आमच्या परिवाराला काही दिलं ते खूप मोठी जबाबदारी आणि संस्कार दिले. खरं तर मी सुद्धा ऐकले आई वडिलांनी चांगले संस्कार दिले पाहिजे, दिले पाहिजे, तर द्यायचे कसे हे नाही मला माहिती, कसे देतात. तर आपल्या जीवनामध्ये आपण जशी जशी प्रगती करतो, जसं जसं आपलं वय वाढतं, वेगवेगळे अनुभव समोर येतात आणि याच्यातून कळतात की आपले संस्कार कसे, आपल्या घरच्यांना काय वाटतं, त्याच्यात संस्कार पुढे नेण्याचा दबाव ते नेहमी पुढच्या पिढीवर असतो, ते वजन ते नेहमी पुढच्या पिढीवर असतं. ज्यावेळेस मी सुरुवातीला राजकारणाला 2011 माझ्या वडिलांचं त्या ठिकाणी कारखान्याचे अध्यक्ष म्हणून निवड त्या ठिकाणी लोकांनी केली आणि मी त्यावेळेस आलो होतो. खरं तर तो काही प्रोग्राम नव्हता, दादांनी मला फोन करून सांगितलं होतं इथे यायला लागेल तुला काय करावं. माझं ग्रॅज्युएशन नंतर कम्प्लीट झालं होतं, मी दुसऱ्या टोक्याने तिकडे पुण्यामध्ये होतो आणि काय मोठ्याला बोलवायचं का नाही, दादांनी सांगितलं होतं बॅकपॅक कर आणि इथे एक कार्यक्रम आहे आपण बघू नंतर काय करतो. इथे आल्यानंतर लोकांनी वाढ डॉक्टर फेटा बांधला आणि फेटा बांधल्यानंतर मला लक्ष झालं नाही काय करायचं. सगळा कार्यक्रम संपल्यावर मी पहिल्यांदा आपणकडे गेलो, आमच्या आजोबांकडे दर्शन घेत म्हणून मला लोक फेटा बांधायला लागेल. मला म्हणजे चालत असतं हे चलू दे तू आला आहे का, म्हणलं निवड झाली काका म्हणे काकाची निवड झाली हे कर ते कर. आणि त्यावेळेस त्यांनी मला विचारलं मग काय झालं तू इंजिनिअरिंग झालाय. आमच्या आजोबांना इंजिनिअरिंगचं खूप डोक्यामध्ये आपण करतो. मला म्हणजे इंजिनिअरिंग झालं का म्हणलं नाही झाला असं तुला कारखान्यात नोकरी लावलीस. म्हणजे आपणकडे आलेल्या प्रत्येक माणसाला किंवा मुलाला आपणला असं वाटायचं ह्याला काहीतरी काम करायला लावलं पाहिजे. म्हणजे मला सुद्धा म्हणाला तुझं इंजिनिअरिंग झालं असं तुला कारखान्यात नोकरी लावलं पाहिजे. ते इंजिनिअरिंग नाही आता काय झालंय कम्प्युटर मध्ये केलंय मग ते आपल्याकडे असतं का कम्प्युटर इथे म्हणलं असतं. मग तिथे बोलतो मी एम टी लोक मला पेटा मानतात तुम्ही मला कम्प्युटरवर बसवायचं म्हणतात नेमकं करू काय मला म्हणे की की आपण पुढे बघू. अशा पद्धतीने माझ्या राजकारणाची सुरुवात लोकांची दर्शन घेऊन त्यावेळेस जो पहिला पेटा आला तो पहिला पेटा त्यांच्या पायावर त्या ठिकाणी ठेवला होता. त्यांच्याबरोबर नेहमी संवाद होत राहायचा आणि वेगवेगळ्या गोष्टीचं राजकारणाबाबतीची खूप माहिती मला ते द्यायचे. कारखान्यावर जायचो, एकट्यात कधी बसायचो, सकाळी नाश्त्याच्या वेळी जायचो, टाईमचे पक्के आमच्या 9 वाजले की म्हणायचे माझं
त्यावेळेस काहीतरी गप्पा करताना इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी, छोटे राजकारणात आलेल्या माणसाच्या अंगातून राजकारण शेवटपर्यंत माणूस जाऊ तर मला वाटत नाही त्या अंगातून काही जातो ते विचार नेहमी डोक्यात राहतात, राजकारणाच्या बद्दल सातत्य राहतं. पण माझ्या राजकारणाच्या यायच्या अगोदर जे संस्कार त्यांनी केले ते आम्हाला महत्वाचे म्हणजे ते आमच्या परिवारासाठी महत्वाचे अक्षरशः दहावी झाली, दहावी अकरावी चालू, अकरावीत आल्यानंतर पहिल्यांदा आमच्याकडे निवडणूक नगरपालिकेच्या बीडमध्ये लागले. मित्र उभा होता म्हणून त्याच्या प्रचारात फिरायचे आणि त्यावेळेस जर मी काय ह्या समाजाचं असं मतदान त्या समाजाचं असं मतदान ह्याची शपथ करून याची शपथ करून मतदान होत आहे. त्याच्यानंतर मी प्रश्न झाली चांगला होता की नेमकं हे काय भानगडी आहे असं कसं म्हणतात त्याची शपथ त्याची शपथ. त्यावेळेस समजून सांगितलं गेलं की सामाजिक समीकरणापेक्षा जाती काय त्यावेळेस कळायचं. तोपर्यंत आम्हाला कधी माहित नव्हती की नेमकं आमच्या परिवारामध्ये जाती घेण्याची गोष्ट किंवा जात काय असतील याची चर्चाच आमच्या परिवारात कधीच झाली नाही. आमचे आजोबा ज्यावेळेस पहिल्यांदा अध्यक्ष झाले त्यांच्याकडे मुस्लिम समाजाचा माणूस स्वयंपाक करायला होता जिल्हा परिषदेच्या बंगल्यामध्ये. त्यावेळेस कधी काही पाहुणे लावणे म्हणायचे असे बाबा असं कसं आम्ही जेवायला वगैरे येतात. आमच्या आजी आजोबा म्हणायचे माणूस चांगला आहे स्वयंपाक चांगला करतो माझ्या घरच्या परिवाराचा आहे तो तर इथेच राहणार. तुमचा पाहुणचा आम्ही या घरी करू किंवा मग दुसऱ्या घरी करू मग माणूस इथेच राहणार की अशा पद्धतीची भूमिका आमच्या आजोबांनी नेहमी आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवली. म्हणून शेवटपर्यंत आजही आम्हाला त्या बाबतीत कुठेच काही कळत नाही किंवा वाटत नाही. त्या लोकांना सामाजिक एकीकरणाचा कुठेतरी एक चांगला वारसा आम्हाला अपमान करून त्या ठिकाणी राजकारण म्हणलं की लोकांना वाटतं थोडं दंडकशाही केली पाहिजे थोडा इगोमध्ये आला पाहिजे. आमचे आजोबा 2012-13 गोष्ट असेल तेलगाववरनं बीडला येत राजकारणी माणसाचा इगो कसा असा केलगाववरून बीडला येत होते त्यांना पोलिसांनी अडवलं बीडला येत आणि पारशी नाक्यावर त्या पाठायला आणि विचारलं काहीतरी ते लायसन्स दाखवाने दाखवा त्यांच्या ड्रायव्हरला मग ते ड्रायव्हरने सांगितलं अरे असं असं तुम्ही ओळखलं नाही काही असं त्यांना जाऊन राहिलं होतं आपण म्हणले नाही नाही तुम्ही पावती फाडा तुम्ही मला पाठवलं तुम्ही माझ्याकडून पावती फाडून घ्या काही डॉक्युमेंट नसेल तर आणि सगळे डॉक्युमेंट चेक करायला लावले. योगायोगाने ड्रायव्हरमध्ये सांगले होते देसाई मामा सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित होते म्हणून त्यांना जा साहेब चुकला असं म्हणाले. त्या पोलिसांनी सुद्धा त्यांचं दर्शन त्यावेळेस घेतलं आणि त्यांनी सुद्धा त्यांना आठवण सांगितली होती की तू सॉरी मी ओळखलं नाही पण माझ्या वडिलांच्या मित्राला काहीतरी तुमच्या मार्फत कुठेतरी नोकरी लागलेली असं मी ऐकलेलं आहे त्याच्यामुळे माझं चूक झाली. अशा पद्धतीच्या गोष्टी त्यावेळेस कारणावर असतात. त्यावेळेस एखाद्या राजकारणाचं खऱ्या अर्थाने काम काय असतं किंवा तो कसा असला पाहिजे कशा पद्धतीने लोकांशी वागला पाहिजे याचे संस्कार त्यांच्याकडून आम्हाला आपांची इतकी अनेक वेगवेगळे अनुभव आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आले. माझ्या आयुष्यात आपांना शिकलेलं मी कधी बघितलं लहानपणीपासून कधी चेहऱ्यावर कोणाबद्दल राग द्वेष हा कधीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसला नाही. वडील एक चांगले किस्सा सांगतात त्यांचं ते माझा मित्र आहे विश्वास आणि कालच काल 2 दिवसापूर्वी आमची चर्चा होतो आणि त्याने सांगितलं अरे मी कॉलेजमधून किती 10वीला 11वीला आणि इकडून जात असताना आप्पा कसे दिसतात किंवा आप्पांचं काय पाहिजे आप्पांचं कसं पुसुटी कशा पद्धतीने करतात. मी चुकीने त्यांच्या गाडीसमोर पडत गेलो क्रॉस करायचो तर मला माहीत नव्हतं मी त्यांच्या गाडीसमोर पडून गेलो गाडी स्लो झाली आणि त्यावेळेस मी आप्पांना मागे बसलेलं बघितलं होतं आणि त्यावेळेस मला वाटतं अरे कोण आहे कोण आहे कोणी विचारलं तर पण कुठेतरी सांगितलं की अरे सुंदरराव साहेब येत असं येत असं त्याच्यापासून त्यांनी त्याला कळालं की काय होतं खरं तर त्यांचे वडील आमच्या दादांबरोबर काम करायचे पण तो लहान होता मी लहान होतो त्यालाही माहिती नव्हतं. अशा पद्धतीचे अनेक अनुभव आपण त्या माध्यमातून माझ्या जीवनात आजही त्या ठिकाणी चालू आहेत. अनेक सहकारांना भेटलो माझ्या गावाकडचा एक मुलगा दादा आपला लातूरला कुठेतरी अडकला होता ट्रेनमधून उतरला होता आणि त्याला कळत नव्हता कुठे जावं काय करावं तो अडकल्यासारखा झाला आणि चर्चा करता कुठेतरी ऍड्रेस विचारले का घरामध्ये गेला घराला नॉक केलं की असा असा ऍड्रेस मला पाहिजे विचारलं की कुठले तो मला म्हणतो मी मोकेटचा आहे सोळंकी. त्यावेळेस त्या माणसाने त्यांना घरात बोलवलं त्याला नाश्ता चहा पाणी सगळं करून घेतलं आपले आशिष होते आशिष सोळंकी होतं इंदोडला दुकान होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांना मंदिरात नेलं देवाच्या शेजारी आपण जातो या माणसाने मला फुकट नोकरी लागली
संस्कार खरतर त्यांच्या जीवनामध्ये जसे वागले चांगले बोलले लोकांना जे काही दिलं लोकांकडून जे काही घेतलं ते निश्चितपणाने एक मोठी जबाबदारी आपल्याला त्या ठिकाणी ते आपल्याला टाकून दिलं. मी त्यांचं काय म्हणावं खूप मोठा प्रश्न आहे, पण माझ्या जीवनामध्ये एक खूप चांगली दिशा द्यायचं काम माझ्या आजोबांमुळे माझ्या जीवनामध्ये झालं. ज्या ज्या वेळेस त्यांनी मला मार्गदर्शन केलं अतिशय चांगल्या पद्धतीने थोडक्यात कसं वागलं पाहिजे एवढंच त्यांनी मला मार्गदर्शन केलं. नेहमी 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 त्यांच्यामुळेच या परिवाराला जे काही संस्कार घडले जे काही लोकांचे आशीर्वाद घडले आणि जे करण्याची इच्छा आहे जे आपलं ध्येय आहे जे साध्य करायचे त्यांच्यामुळे या धरणाच्या निमित्ताने त्या ध्येयाची सुरुवात झाली की आपल्या तालुक्यामध्ये पाणी व्हायला पाहिजे. आणि शेवटपर्यंत अप्पांनी सुद्धा ते केलं, दादांनी सुद्धा ते केलं, ते जिथे पाणी करता येतं पाणी करण्याचं काम त्या ठिकाणी करतात. आणि त्या दृष्टिकोनातून परिवाराचा नेहमी विचार त्या दृष्टिकोनातून झाला काहीतरी सकारात्मक काम आपल्याकडून झालं पाहिजे. नकारात्मक त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये निश्चितपणाने सारख्या येत राहणार, पण सातत्य जर ठेवायचं असेल तर सकारात्मक असलं पाहिजे. तेवढ्या ह्यानेच आपण कुठेतरी चांगली मदत घेऊ शकतो. आणि लोकांना अप्पांनी त्या ठिकाणी मदत केली, त्या लोकांच्या सर्वांच्या आशीर्वादातूनच आज कुठेतरी आमच्या परिवाराला त्या ठिकाणी खूप मोठा आशीर्वाद या लोकांचा त्या ठिकाणी भेटतो. मी आज या निमित्ताने आपल्यासमोर दोन शब्द मला व्यक्त करण्याची थोडं एक संधी भेटली. नेमकं किती बोलावं काय बोलावं कोणत्या कोणत्या मुद्द्यात हात घालता येईल हा विचारच कुठेतरी आम्हाला सुद्धा शिवत नाही, कारण इतका विषय तो माझ्यासाठी मोठा आहे. लहानपणीपासून बघितलेला विषय आहे, पावला पावलावर बघितलेला विषय आहे. त्याच्यामुळे त्यांची आठवण माझ्या मनात तरी राजकारणाच्या बाबतीत तर निश्चितपणाने नसणार, पण दिवाळीला मला दिलेले 500 रुपये असते किंवा कधी औरंगाबादला बोलून मला औरंगाबादला एकदा गाडी पाठवली होती नुसते जिलेबी समोसे खायला येतात त्या अशा पद्धतीच्या आठवणी आमच्या आपल्या निश्चितपणाने माझ्या डोक्यामध्ये राहणार आहे. आणि शेवटपर्यंत एकच खर्च राहील, तुम्ही इंजिनियर होऊ शकलो नाही तर अप्पाची नेहमी प्रत्येक मुलगा इंजिनियर झाला पाहिजे घरातला ही जे इच्छा होती ती माझ्याकडून पूर्ण करता आली नाही. अबुदादानी विरदादानी दोघांनी इंजिनिअरिंगची केली, हर्षुनी चांगलं पुढे करून केलं, मी तिथे कुठेतरी अडकून मी इंजिनिअरिंग करू शकलो नाही. ती खंत नेहमी माझ्या डोक्यात राहील की अप्पांनी ज्या वेळेस विचारलं होतं तुझं इंजिनिअरिंग झालं आहे का, मला असं वाटतं की जर आयुष्यात मागे जाऊन मला काही बदल करता येईल तर त्यांच्या त्या प्रश्नाला हो म्हणून उत्तर देता यावं हा नेहमी माझ्या जीवनातली एक खंत माझ्या मनामध्ये राहील. मी आपल्यासमोर आज माझ्या भावना कदाचित काही बोलताना मला माहीत नाही पण ज्या भावना व्यक्त करू शकतो त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. दादांच्या अप्पांच्या सहकार्यांसमोर त्यांना ज्यांनी अनुभवलेलं त्यांना ज्यांनी बघितलेलं त्यांच्यासमोर माझा अनुभव सांगण्याचा एक छोटीशी संधी मला आपल्या सर्वांनी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. एका नातवानं आपल्या आजोबाविषयी सांगितलेल्या आठवणी करत आम्ही सर्व भारावत गेलो. आपण सांगितलं की साहेबांनी अनेकदा नोकऱ्या लावल्या, सुंदरराव सोळके महाविद्यालयाचा अर्धा स्टाफ आहे माझ्या साहेब आणि 14 मतदारसंघ त्यावेळी आहोत साहेबांच्या पायावर दुखत ठेवलं. आणि साहेबांचं वैशिष्ट्य होतं की साहेबांनी अनेक घरांच्या घरामध्ये चांगला दिवाला लावलेला आहे. त्यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून माजी आमदार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डी के देशमुख, माजी आमदार राधाकृष्ण पाटील, माजी आमदार राजेंद्र जगताप, माजी आमदार मोहनराव सोळके, प्रकाश दादा सोळके आणि इतर मंडळी. या प्रसंगी मी इथं अनुभवने आलो नाही. मला माहीत होतं की
आज सुंदरराव सोमके यांची जयंती आहे, त्या निमित्ताने मी येण्याचा प्रयत्न केला। कारण हातोला हे गाव शेतकरी कामगार पक्षाचं आणि हातोल्याचा गाव आहे सुंदरराव सोमके आहे याची मला जाणीव होती, आणि म्हणून मी या प्रसंगी आलो। आणि इथं मी सांगतो की 15 वर्ष जो माणूस सत्तेवर राहिला, मंत्रिमंडळात राहिला, ते माणूस कसा होता? जे शिक्षण संस्था आपल्या मराठवाड्यात निर्माण झाली, मराठवाडा शिक्षण मंडळ, त्याचे ते संस्थापक सदस्य आहेत, किती महत्त्वाचं काम। आणि 1974 आम्ही मराठवाडा विकास आंदोलन झालं पाहिजे ही भूमिका घेतली होती, आणि त्यावेळेस सुंदरराव सोळके साहेबाला निश्चित कुणीही अडवलं नाही। आम्ही अडवलं कुणाला? काकूला, शिल्पतराव कदमाला अडवलं, प्रचंड बाबूराव अडसकरला गावात जाऊन त्यांना त्रास दिला। पण सुंदरराव सोळके साहेबाबद्दल नितांत आदर असणारी आम्ही मंडळी होती, म्हणून आपल्या या भागात जायकवाडीचा दुसरा टप्पा जो सुरू झाला ते सुंदरराव सोळके साहेबांनी केला। आणि सुंदरराव सोळके म्हणजे जिथं जागत मराठवाड्याचं दैवत म्हणून पाहिलं जातं। आम्ही इतके बघतो की दादा प्रकाश दादाला आम्ही म्हणतो की तुम्ही आमदार आहेत पण मंत्री व्हायला पाहिजे, आणि मंत्री इतकं व्हायला पाहिजे की 5 वर्ष तुम्ही झाला, आता तुम्ही मंत्रीच हो इथपर्यंत भावना। मग दादा काही त्यांची भावना मला माहीत नाही, पण निश्चित दादा मंत्री झाले पाहिजेत ही भावना माझ्या मनात आहे, आमच्या अंतकरणात आहे, आणि ती सकल व्हावा ही इच्छा आमची आहे। या प्रसंगी सुंदरराव साहेब म्हणजे मी युक्रांतचा आणि हे काँग्रेसचे होते। युक्रांत म्हणजे सामाजिक न्यायाची प्रतिष्ठा करणारा पक्ष आणि संघटना, आणि काँग्रेस म्हणजे सोशल न्याय देणारी संस्था। याप्रमाणे आम्ही एक दुसऱ्याशी पूरक होतो। डी के देशमुख आमचेच नेते आहेत, डी के देशमुख समाजवादीच होते, आणि या प्रसंगी डी के देशमुख या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत हे समजल्यावर मला काही दम निघाला नाही। म्हणून माझ्याकडे गाडी नाही, घोडी नाही, असे जगताप सरची गाडी आणि गाडी चालवच हे महत्त्वाचं आहे। आणि आपलं सुंदरराव साहेब म्हणजे 15 वर्ष आपल्या व्यासपीठावर राहिले, राज्यमंत्री आपले मंत्रिमंडळात राहिले, आणि त्याप्रमाणे दादा राहावे ही इच्छा असणं स्वाभाविक आहे। त्याप्रमाणे या प्रसंगी मी जास्त काही बोलत नाही, व जे काही मराठवाड्यात उभं राहिलं, उद्धवराव दादा आमच्या पक्षाचे नेते, शेतकरी कामगार पक्षाचे, सुंदरराव सोळके साहेब हे माणसं जर मराठवाड्यात झाली नसती तर तुम्ही आम्ही काहीच नव्हतो। हे माणसं जन्मली म्हणून तुम्ही आम्ही झालो याची जाण आपल्याला पाहिजे, आणि जाण ठेवतात याही अपेक्षा व्यक्त करून सुंदरराव सोळके साहेबांना आदरण दिलो होतो आणि माझं वर्ष शंभर। यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डी के देशमुख सर, माजी आमदार राधाकृष्णजी पाटील, माजी आमदार मोहनबाजी सोळके, राज्याचे माजी मंत्री उपाध्यक्षाचे आमदार प्रकाशदत्ता सोळके, वेडी साहेब मंगलाताई सोळके, जिल्हा परिषद सभापती जयसिंहजी सोळके, सभापतीजी आबूस, माजी जिल्हा परिषद सदस्य भरहरीजी निर्मळ, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते
प्राध्यापक सर्जराव काळे, राष्ट्रवादीचे संघटक उद्धव ठाकरे, माझे मित्र रुद्रवारजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज आपण सुंदरराव साहेबांची जयंती साजरी करीत आहोत। बऱ्याच दिवसांनी आपण या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहत आहोत। ज्यावेळेस मी बीड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्यावेळेस राधाकृष्ण अण्णा यांच्याकडे थांबायचे आणि ते आम्हाला मार्गदर्शन करायचे। अशोक हुके असतील, त्यांचे बंधू असतील, मोहनराव काका असतील, तर त्यावेळेस मला ऐकायला मिळायचं की सुंदरराव साहेब जन्म घेतल्यावेळेस सोन्याच्या चमच्याने दूध पिले, असे आपल्याकडे म्हणे सोन्याच्या चमच्याने माणूस दूध पिला, मग त्याचा अर्थ काय होतो की त्यांचं घर सुद्धा नव्हतं, सुदृढ होतं, समाजाला घेऊन जाणार होतं आणि त्यांच्या घरात त्यांना सोन्याच्या चमच्याने दूध पाजलं। याचे अर्थ दोन होतात। एक अर्थ असा होतो की जे गर्भश्रीमंत आहेत ते कुणाला भेटतच नाही, कुणाला बोलतच नाही, ते कामात आम्ही फार व्यग्र आहोत, आम्हाला वेळ नाही, अशा पद्धतीने ते वागतात, त्यामुळे समाज त्यांच्याकडं जात नाही। दुसरा जो आहे सोन्याने त्यांच्याकडे दूध पिणारा, तो ऐश आरामात असतो, ऐश करणं, मजा करणं, प्रॉपर्टी उडवणं, जमीन जुमला विकणं आणि शान सोबत पूर्ण करणं, ह्या दोन गोष्टीपासून मला सांगायचं आहे की सुंदरराव साहेब अलिप्त राहिले, ना मोठेपणात गेले ना मोज मजेत गेले, समाजाचं व्रत त्यांनी धारण केलं आणि आपल्या राजकीय जीवनाची सामाजिक जीवनाची सुरुवात केली। त्यांचं बालपण शिक्षण प्रकरणे मला आवडतो हैदराबादला वकील झाले, माझे वडीलसुद्धा हैदराबादला शिकायला होते, माझे आजोबा होते, त्यामुळं माझ्या वडिलाचा त्यांचा काँग्रेस पक्षामुळे आणि इतर क्लासमेट माझे वडील सिनियर होते, त्यामुळं सुंदरसाहेबाचं लहानपणापासूनच त्या घरावरशी त्यांचा काँग्रेसचे म्हणून घनिष्ठ संबंध होता। मला एक गोष्ट आठवते, सुंदरसाहेब ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते 1962 62 ते 67 या काळामध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, 67 ते 72 या काळामध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं। मी बलबीर महाविद्यालयाचा अध्यक्ष होतो त्यावेळेस सुंदरराव साहेबाला आणि आपल्या महाराष्ट्राचे नेते, मराठवाड्याचे नेते शंकरराव चव्हाण यांना मी महाविद्यालयात आणलो आणि तेव्हापासून पुन्हा मला त्यांना कळलं की मी साहेबराजी जगतांचा मुलगा आहे आणि त्यांनी मला जवळ केलं, जसं प्रकाश दादाला जवळ केलं तसं मलाही जवळ केलं। मला वाटतं या स्टेजवर जी बसलेली मंडळी प्रकाश दादापासून मी असेल, त्यानंतर मोहनराव सोळंके असतील, राधाकृष्ण अण्णा असतील, शिवाजीराव पंडित असतील, लक्ष्मण तात्या जाधव असतील, बाबूरावजी आडसकर तर एम एल सी होते सोडून द्या, त्यांचा विशेष संबंध आमच्याशी आला नाही, परंतु ह्या सर्वांना आमदार म्हणून काम करण्याची संधी कुणाला भेटली असेल तर फक्त सुंदरराव सोळंके साहेबांना मिळाली, म्हणून आम्ही आमदार होतो। त्यांनी जर आम्हाला जिल्हा परिषद मेंबर केलं नसतं, माझ्या जिल्हा परिषद मेंबरला तिकीट मिळण्याकरता पवार साहेबांनी सांगितलं मुले सुंदर साहेबाला भेट, बीडच्या लोकांनी माझं तिकीट कट केलं, आपण म्हणलं मला मी जिल्हा परिषद जिल्ह्याची इच्छा आहे, मी जरी शहरात राहत असलो ग्रामीण भागात माझे मित्र येतात आणि ग्रामीण भागात मला काम करण्याची इच्छा आहे, आपणही मला तिकीट दिलं जिल्हा परिषदचं म्हणून मेंबर झालो आणि एक वर्षात आमदार झालो, याचं सर्व श्रेय आपल्याला जातं, म्हणजे आपा किती कोणी होते, माणसं ओळखायचे, माणसं जवळ करायचे अशा पद्धतीनं त्यांनी काम केलं। त्या काळामध्ये आपा पालकमंत्री होते आणि बैठक असायच्या जिल्हा काँग्रेस कमिटीची, प्रत्येक महिन्याला बैठक असायची आणि त्या बैठकीमध्ये युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी सुद्धा असायचो। त्या काळामध्ये डॉक्टर रफीक झकेरिया नावाचे मंत्री होते, डॉक्टर रफीक झकेरियानी आपाबद्दल काय उद्गार काढले त्या कार्यक्रमात, त्या कार्यक्रमामध्ये आपा म्हणजे आपल्या अंगावर पांढरे कपडे असतात, त्याच्यावर धाग नसतो, ढब्बा नसतो, तसं तुमचं जीवन आहे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सामाजिक चारित्र्यावर तुमच्यावर अजून ढब्बा पडला नाही, असं एकमेव स्वच्छ व्यक्तिमत्व मराठवाड्यामध्ये सुंदरराव साहेबाचं आहे आणि शंकरराव चव्हाण साहेबांसुद्धा आहे। त्या दोन माणसाकडे जर आपण जर पाहिलं, त्या दोन माणसाकडे जर आपण पाहिलं, हे सांगू असतील, दोन माणसाकडे जर पाहिलं त्या काळामध्ये
तर त्यांच्या अंगावर कशाचा धब्बा राहणार नाही. आणि विशेष करून त्यांनी आपल्या विद्वत्तेचा फायदा शेतकऱ्याकरता शुगर फॅक्टरी मोठ्या प्रमाणात काढली, त्यानंतर नवीन जलाशय आता तुपे साहेब म्हणाले जायकवाडीचा जलाशय उभा केला. निश्चितपणे आपल्याने शेतकऱ्याकरता असो शेतकऱ्या शेतमजुराकरता असो शिक्षण असेल शेती असेल सहकार असेल क्रीडा विश्व असेल तरुणांचे प्रश्न असतील अनेकाला त्यांनी नोकऱ्या दिल्या अनेकाचे संसार उभा केले असं एकमेव व्यक्तित्व आपल्या जिल्ह्यात झालं आहे. आणि पहिली ओळख आपली जर झाली असेल या महाराष्ट्राला ती म्हणजे सुंदरराव सोळंके साहेबांमुळे. यशवंतराव चव्हाणांनी त्यांना निवडलं, यशवंतराव चव्हाणांनी सुंदरराव साहेबाला या राज्याचं उपमुख्यमंत्री केलं, म्हणजे मुख्यमंत्रीपर्यंत सुद्धा सुंदरराव साहेब पोचले होते. परंतु नंतरच्या राजकीय घडामोडी बदलल्या आणि आप्पांनी सुंदरराव साहेबांनी शरद पवारांना मुख्यमंत्री केलं. ते जरी झाले नाही परंतु यशवंतराव चव्हाणांच्या मनावर पहिली सही जर कोणी केली असेल शरद पवारला मुख्यमंत्री करण्याकरता तर सुंदरराव सोळंके साहेबांनी केली. म्हणून शरद पवार या राज्यामध्ये सुरुवातीला 2 वर्ष मुख्यमंत्री झाले. मला वाटतं याबद्दल आपण लिहिलं पाहिजे. आकाशदादाला विनंती करणार की आप्पाच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत राजकीय जीवन आहे आप्पाच्या विरोधात जरी कुणी गेलं तर आप्पांनी त्याचा राग धरला नाही, आप्पाला वाट्या पडल्या नाही. या बसा बोला मनाचे काय कामे करून घ्या, सर्वांना घेऊन चला. मला एक गोष्ट आठवते राजकारणाची सर्वात मोठी गोष्ट आहे. माझ्यासारख्याने बोलणं जरा थोडं मोठेपणाचं होईल पण यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्र घडवला. यशवंतराव चव्हाणांनी हा महाराष्ट्र घडवला. या महाराष्ट्रामध्ये पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी पन्नमरण केले, वसंतराव नाईक केले, वसंतदादा केले, त्यानंतर शरद पवारांनी केलं. बघा राजकीय योग काय असतं, राजकीय योग राजकारण यालाच म्हणतात. राजकारणामध्ये सर्व माफ, सामदावदंडमध्ये सर्व माफ. उतरत्या वयामध्ये यशवंतराव चव्हाणच्या उतरत्या वयामध्ये वसंतराव नाईक विरुद्ध गेले, वसंतदादा विरुद्ध गेले आणि शरद पवारसुद्धा विरुद्ध गेले. हे राजकीय दुर्दैव असतं. तसंच काही प्रमाणात आमच्या आपाबद्दल झालं नाही. आपणही सुद्धा ज्यांना ज्यांना मोठं केलं ते उतरत्या काळात आपाच्या विरोध जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये शिवाजीराव पंडित असतील, अजून दुसरे कुणी असतील, त्यांचं नाव घेत नाही, मुगच विनाकारण क्रॉस होईल. परंतु जे नाव मला माहिती आहे ते घेतो. त्यामुळं आप्पाचा आदर्श, आप्पाचं वागणं, आप्पाचं आचरण, आप्पाचे विचार या तालुक्याला नक्कीच पुढे आणतील. आणि प्रकाशदादाचं आता म्हणले दोन तुपे साहेब म्हणले मंत्री करा. मागच्या वेळेस मीच बोलून तुम्ही आता बोलले, माझा ऐकून बोलतो काय तुपे साहेब? सर्जरा काळेच्या पंपावर मी बोललो, तुम्ही रिपीट करता, तुम्ही सरे घेऊन नका, सरे माझं आहे. राजकारणामध्ये अनेक जणांचे स्वप्न असतात, ते स्वप्न काही जणांची पूर्ण होतात, काही जणांची पूर्ण होतात. पण तुम्हाला वाटतं सुंदरराव साहेबाचं राजकीय जीवनातलं सामाजिक जीवनातले सर्व स्वप्न पूर्ण झाले. संजय आमचा त्यांचा पुत्र आमचा बंधू वाचना गेला ते दुःख आपणही सहन केलं, तसं सर्व बंधूंना आधार दिला, राखे सुना मंडळीला सर्वांना आधार दिला. पण आपल्याला वाटायचं की प्रकाश दादा माझ्यासारखा मंत्री झालेला मला पाहायला पाहिजे. आणि ते मंत्री असताना आपण होते, परंतु आपलं स्वप्न होतं पण ते स्वप्न अर्धवट राहिले. तुपे साहेब आपचं स्वप्न अर्धवट राहिलेले. 2.5 वर्ष मंत्री झाले ते, 2.5 वर्षाची तन जर पूर्ण झाली तर मला वाटतं सुंदरराव साहेबांचं आपचं स्वप्न पूर्ण होईल. प्रकाश माझा मंत्री झाला आणि माधुरबाचा विकास केला, जिल्ह्याचा विकास केला, त्याचा आनंद त्यांना मिळेल. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी के देशमुख साहेब, आमदार प्रकाशरावजी, राधाकृष्ण पाटील, नरहरराव प्राचार्य, बीडहून मुद्दामून आलेले राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे, व्यासपीठावरील उपस्थित
सर्व मान्यवर साहेब त्यांच्या आठवणी तसं बाहेरगावीच अनेक वर्षे शिक्षणासाठी गेले. माधवगावलाच मी फार उशिरा आलो. माधवगावला आल्यानंतर वेगवेगळ्या चळवळीत भाग घेतला आणि त्याचं एकच सूत्र होतं, शेतकरी संघटनेची इथं आम्ही स्थापना केली होती. मी कॉलेजमधले डाके नाईक नवळे प्राध्यापक कांबळे डॉक्टर थावरे हे अध्यक्ष आणि तिथं एक असं ठरवलं गेलं होतं की आपण राजकारणी माणसाशी संपर्कच ठेवायचा नाही, आपण वेगळ्याच पद्धतीने आपापलीच संघटना चालवायची, संघटनेतच काम करायचं, राजकारणी माणसाचा संबंध ठेवू द्यायचा नाही. आणि म्हणून राजकारणी माणसाचा ह्या तालुक्याचा माझा तर तसा फार उशिरा संबंध आला. आम्ही प्रचंड एक रुग्ण मोर्चा काढला होता त्या काळात, जर तुम्ही पाहिलं त्यावेळेसचे पेपर तर 5-6 हजार लोक मोर्चात असं स्वरूप होतं त्या पेपरमधलं, पण अक्षरशः 2-1 हजारापर्यंतचे लोक त्या मोर्चाला होते. त्याच्या अगोदरच इथल्या सगळ्या काँग्रेसच्या मंडळींनी यशवंतरावजीवर विश्वास दाखवणारा एक मोठा मोर्चा काढला होता सबन महाराष्ट्रभर. माजलगावातही सुंदररावसाहेबाच्या नेतृत्वाखाली फार मोठा एक विश्वासदर्शक मोर्चा म्हणून विश्वासदर्शक म्हणून मेळावा झाला होता. साहेबाची इच्छा होती की आमच्या त्या मोर्चाला यावात, आमंत्रण नसलं तरी यावात. नवीन पोरं एक चांगलं काम करते, शेतकऱ्याचे प्रश्न हाताळते, पण इथल्या काही संबंधित माणसांनी मात्र सांगितलं की काय ते पोरं तर नेहमीच म्हणते आमचा राजकारण्याशी संबंध नाही, आमचा राजकारण्याशी संबंध नाही, आपल्याला बोललेलंही नाही, कशाला जायचं. म्हणजे अशा पद्धतीने बऱ्याच वेळा संबंध येत असतानाही आले नाहीत, पण कायमस्वरूपी साहेबाचे आशीर्वाद, त्यांचं सहकार्य, त्यांच्या घराचे सहकार्य कायमस्वरूपी लाभलं. आमदार आता जगताप साहेबांनी सांगितल्यासारखं अनेक नवीन माणसायला राजकारणात संधी आणि उच्च पदापर्यंत न्यायसाठी साहेबाचं योगदान मात्र कधीही न विसरता यायसारखं आहे. त्यांचे ऋण ते कायम ज्या त्या घरावर राहतील, कितीही ते ऋण फेडायचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही, कारण काहीच कुवत नसताना मोठ्या पदापर्यंत न्यायचं महत्त्वाचं काम सुंदरावजी साहेबाच्या तरुणाला संधी देईल ह्या भूमिकेमुळं पार पडताना आपण पाहिलं. जिल्हा परिषद मेंबर झालो त्यांच्याच प्रयत्नाने. जिल्हा परिषदमधलं माझं काम अतिशय समाधानी होते साहेब. अरे हे असलं काम तर कधी करता येईल असं सुद्धा वाटलं नाही म्हणायचे की जिल्हा परिषद मेंबर हे असं काम करू शकतोय. मी आडगाव सर्कलमधला जिल्हा परिषद सदस्य आणि सर्कल सोडून तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागात जिल्हा परिषद सदस्य असताना 35 गावात माझे कामं उभे, इमारती उभे असतील, 2-3 रस्ते जोड कार्यक्रम असतील, त्या लहान कामाचं सुद्धा कौतुक कायमस्वरूपी सुंदरासाहेब करीत होते. कायमस्वरूपी चांगलं वागलं पाहिजे याचं प्रोत्साहन देत होते. शाळाबद्दल तर त्यांना प्रचंड अभिमान होता. मला म्हणायचं अरे ग्रामीण भागात महिलांची शाळा मला वाटते जिल्ह्यातूनच काढली असेल पहिल्यांदा, आणि त्याची इमारत तुझ्या सगळीकडच्या इमारती शाळेला कुठेही सरकारी मदत नसताना तू उभ्या केल्यास तुझ्यासारखे तरुण जर राजकारणापेक्षा अशा समाजकारणातल्या वेगवेगळ्या भागात काम करीत राहिले तर निश्चितच राजकारणातून होणाऱ्या फायद्यापेक्षाही समाजकारणातून होणारे फायदे हे मोठ्या प्रमाणात घडतील. आणि म्हणून सतत ज्यावेळेस भेटी झाल्या त्यावेळेस त्यांनी याबाबत आग्रही भूमिका घेतली. जयसिंगनी सांगितलंय की जाईन तिथं साहेबाबद्दलची आदराची भावनाच पाहायला भेटली. मला अनुभव आहेत
जर माझा परिचय पूर्ण करून देणार हा मोहन सोळंकी आली किंवा माजी आमदार, तर विचारणारा प्रत्येक माणूस विचारायचा सुंदरराव साहेबाचे तुम्ही कोण। मी आमला जरी गाव वेगळे असते तरी इथपर्यंत येण्यात मात्र त्यांचाच मोलाचा हातभार आहे, त्यांच्याच प्रयत्नाने त्यांच्याच इच्छेप्रमाणे मी इथपर्यंत आलो आहे। जरी दोघांचे वेगवेगळे गाव असले तरी म्हणजे ही भावना संबंध महाराष्ट्रभर कुठेही पाहायला भेटली। कुठेही नाव सांगितलं सोळंकी म्हणलं की ते म्हणजे सुंदरराव साहेबाचे कोण। या पद्धतीचं व्यक्तिमत्व अतिशय सौजन्यशील, परोपकारी, न्यायी, माणसं स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत ही भूमिका घेऊन जिथं जिथं राजकारणात ते यशस्वी झाले तिथं तिथं त्या त्या तालुक्यासाठी त्यांनी प्रचंड योजना आणल्या, त्या तालुक्याचा कार्यपालक केला। मादलगाव कारखान्यात साखर कारखान्याच्या माध्यमातून झालेला कायापालट, कृषी औद्योगिक क्रांती मादलगावातली ही पहिली सुरुवात, आणि त्याच्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी घेतलेले परिश्रम, आलेले अडथळे, या सगळ्याचे मी आणि डी के साहेब हे पूर्णतः दोघं पाहिल्यापासूनचे आम्ही दोघं साक्षीदार। डी के साहेबांनीही प्रचंड मेहनत, प्रचंड साथ त्या कारखाना उभारणीसाठी दिलेली मी स्वतः पाहिली। नव्हे नव्हे आमच्या सगळ्यापेक्षा हा कारखाना उभारणीत आमदार डी के देशमुखांनी दिलेली साथच लाख मोलाची ठरलेली आम्ही पाहिली। बीडला आल्यावर पवारसाहेबाला या कारखान्या संबंधात भेटायची भूमिका असोत तीही डी के साहेबांनीच सांगितली आणि आम्ही ती प्रत्यक्षात उतरविली। शाळेबाबतचं प्रेम असू द्या, माझ्याबद्दल राजकारणातला पदाधिकारी म्हणून वेगवेगळ्या भूमिका त्यांनी ऐकलेल्या असू द्यात लोकांकडून, त्यांना मात्र शेवटपर्यंत या सगळ्या गोष्टीबद्दल अतिशय सार्थ अभिमान होता। जे जे चांगलं तिथं तिथं सुंदरावली हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक मोठा पैलू। कारखाना उभारताना आलेल्या अडचणी, घडलेले त्रास हे निश्चितच या तालुक्यासाठी फार मोठ्या प्रमाणात उपकारक ठरलेत। त्यांच्या त्रासाची जाणीव या तालुक्यातील शेतकरी असोत, त्या कारखान्यातून विविध मार्गाने असलेले लाभार्थी असोत, त्यांनी प्रामाणिकपणे ठेवलीच पाहिजे हीही भूमिका या तालुक्यातील लोकांना घ्यावा लागेल। समाजकारणाचं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणून आज राजकारणाकडे पाहिलं जात आहे, कारण प्रत्येक गोष्ट हे राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणासाठी उपयोगी पडते। आणि म्हणून आपल्या घरातल्या माणसांनीही सुस्थितीत येत आपण समाजाच्या भल्यासाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकाच्या विकासासाठी राजकारणाच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत ही भूमिका घेऊन त्यांनी प्रकाश रावला राजकारणात आणलं, पाठबळ दिलं। आणि आपण पाहतोच सतत त्या तालुक्यातील ग्रामीण भागातील समस्या, त्याच्यावरचे उपाय हे अतिशय प्रभावीपणे सोडवण्याचं ते काम करतात। आता तुपे साहेबां जगताप साहेब म्हणले मंत्रीपद भेटावं पहा, पवारसाहेब तुमचं ऐकत असले तर माझं तर काही ऐकत नाही। तुम्हा दोघांचं ऐकत असले तर पहा प्रयत्न करून, माझं ऐकत नाही ऐकत नाही ते माझं। त्याच्यामुळं तुमच्या प्रामाणिक इच्छेला कृतीचं पाठबळ द्या आणि मुंबईला जाऊन प्रयत्न करा। आज अनेक नवे तरुण आपल्या आर्थिक समृद्धीस कारणीभूत असलेल्या विविध योजनेमार्फत साहेबांनी सुरू केलेल्या निश्चितच त्याच्याबद्दल कृतज्ञ राहतील। मराठवाड्यात नवे महाराष्ट्रात शैक्षणिकदृष्ट्या आजही मादलगाव तालुका पूर्णतः मागासलेला आहे, आजही आपण तालुक्यातल्या
महाराष्ट्रातल्या कोणत्याही तालुक्याच्या बरोबरीने शैक्षणिक क्षेत्रात पुढाकारलेलो नाहीत, अध्यावत नाहीत, आपण आजही सगळ्याच्या मागेच. आणि साहेबांनी जे काही प्रयत्न केले या तालुक्यातल्या शैक्षणिक कार्यासाठी, ज्याचा परिणाम लाखो पोरं, लाखो विद्यार्थी विद्यार्थिनी आज त्यांच्या योजनेचा लाभ घेऊन समाजात अतिशय मानाने सन्मानाने जगतानीही आपण पाहतो. माजलगाव कॉलेज उघडतेवेळेस त्यांना अनेक सरकारी अधिकाऱ्याशी मंत्र्याशी संघर्ष करावा लागला. पाहिजे तितकी जमीन सरकार देत नव्हतं. इथल्या अनेक कार्यकर्त्याला, कार्यकर्ते नाही तेवढ्याचे नेते मंडळी, यांच्या उपोषणाला बसायला लावलं. त्याच्यात नरहरावही होते, राधाकृष्ण पाटीलही होते, अनेक जण उपोषणाला बसले, चांगली जागा मिळवून घेतली. त्याचा फायदा कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम लोकांच्या फायद्याचे सुरू करण्यास मोठी मदत झाली. ग्रामीण भागातील अनेक गावात त्यांनी शाळेच्या माध्यमातून लोकांना, विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचं मोठं काम त्यांनी केलंय. राजकारणाच्या माध्यमातून केलेलं काम त्याच्यापेक्षाही माझा मला वाटतंय त्यांच्या वैयक्तिक गुण हे समाजासाठी जास्त मोलाचे आहेत. त्यांची सहनशीलता असू द्या, परोपकारवृत्ती असू द्या, लोकांसाठी आपण काही केलं पाहिजे ही भूमिका असू द्या, हे सगळ्यात चांगल्या गुणाचा समोच्च आहे. जर कार्यकर्त्यांनी बाळगला तर या तालुक्याचं स्वप्न निश्चितच पूर्ण होईल. आणि त्यांच्याकडून ही प्रेरणा घेऊन राजकारणातून समाजकारण, व्यवहारात किंवा समाजात वागताना चांगल्या गुणाची कास धरणं, हे बाजू जर आपण घेतल्या तर मला वाटतंय निश्चितच या तालुक्याचा त्यांच्या स्वप्नाप्रमाणे जलद गतीने आणि सकारात्मक विकास व्हायला काही अडचण नाही. त्यांची तिसरी पिढी ही राजकारणात सक्रिय, अतिशय चांगला, म्हणूनच या जिल्हाभरात जयसिंग सोळंकी ओळखला जातोय. काम असोत, वक्तृत्व असोत, समाजातल्या वेगवेगळ्या घटकाशी वागण्याची पद्धत असोत, ही निश्चितच नवीन पिढीला कुठेतरी एक दिशा देणारी आहे. ही साहेबाचीच देणगी. आणि म्हणून त्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या सगळ्या चांगल्या गुणाचा ज्याने अंगीकार केला त्या सगळ्यांना जे यश मिळतंय त्याचं सर्वश्री श्रेय हे साहेबांच्या सद्गुणालाचे. आजच्या निमित्त त्यांना आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद काका. साधारणतः 40-45 वर्षापूर्वी सांगा आम्ही खूप लहान होतो, एक विस्मयकर रोमांचकारी प्रसंग आम्ही हमेशा पेपरमध्ये वाचायचो. माझ्या गावाचे दोन सुपुत्र महाराष्ट्र विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात विधान परिषदेमध्ये, एक माझा गावाचा सुपुत्र महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि दुसरे सुपुत्र माझ्या आमदार पीके देशमुख सर. विरोधी पक्षात बसून आदरणीय आमदार विके सर साहेबांना विकासाचे प्रश्न विचारायचे, किती रोमांचकारी प्रसंग असणार आणि हा रोमांचकारी प्रसंगात बोललेले आज आपल्याला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष होऊन लाभलेले आहे. मी माझे आमदार विके देशमुख साहेबांना विनंती करतो की त्यांनी अनुभवबद्दल आणि अध्यक्षीय समारोप करावा. आदरणीय प्रकाशदादा सोलंकी, आदरणीय राजेंद्र जगताप, आदरणीय मोहनराव सोलंकी, आदरणीय राधाकृष्ण पाटील, मंगलाताई, जयसिंगराव सोलंकी, व्यासपीठा सर्व मंडळी आणि उपस्थित बंधू भगिनी,
आज आपण साहेबांच्या आठवणीच्या बाबतीत बोलतो आहोत. सगळ्यांनी आठवणी सांगितल्या. आता कदाचित आठवणींचं देखील पुनरुच्चार होण्याची शक्यता आहे. साहेबांना मी स्वतः विद्यार्थी असताना, मी या माजलगाव शहरामध्येच भगवानराव गुळी पोहणेरकर नावाचे वकील, ते माझे नातेवाईक होते, मावसे होते, त्यांच्याकडे शिकायला असायचे. 10वी 11वी झाले की मग नोकरीचा शोध. घरचा प्रमुख थोरला मुलगा असल्यामुळं त्यावेळेसी मला चांगलं आठवते की 62 वर्ष 62 साल असा होते. सुंदररावजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि भगवानराव कोणेकर वकील आणि सुंदरराव साहेबांनी की केसमध्ये वकील केली आधी जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याच्या अगोदर. त्यावेळेस त्यांची काही प्रकरण इकडचे मी तिकडे नेऊन द्यायचा सुंदरराव साहेबांकडं, त्यांचे काही निरोप त्यांच्याकडे आणायचं भगवानराव, त्यांची ओळख होती दोघांची. आता झाल्यानंतर मी मग सहज आम्ही म्हणालो की आता सुंदरराव साहेब आपले अध्यक्ष झाले, आपल्याला नोकरी मिळाली तर बरं होईल. त्यांनी बोलवून घेतलं साहेबांना, साहेब ताबडतोब आले, इतकी त्यांची मैत्री होती. वकील म्हणून दोघं त्यांनी सांगितलं, हा माझा भाचा आहे, माझ्याकडे शिकला आहे, याला बघा तुमच्या पुढं एखाद्या शिक्षण खात्यात इकडे तिकडे देता असते. तर साहेब मला तेव्हा चांगला आठवतो, मला म्हणजे वांगीला जातोस का, तर वांगी मलाच माहीत नव्हती कुठं, ते आम्हाला जिथे मिळेल तिथं जाईल, नोकरी करायची म्हणल्यावर इथंच बसतो. मग त्यांनी मला साहेबांनी सांगून गेला पसंतला पहिली माझी नियुक्ती, आज जे मी उभा आहे तुमच्यासमोर त्याची सुरुवात तिथे, पहिली माझी नियुक्ती वांगी ही जेगाव वांगी या वांगीच्या प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून केली. त्यावेळेसचा पगार आमचा होता 40 रुपये महिना. तुमच्या खिशात देखील 4000 रुपये असतील यावेळेस माझ्या 40 रुपये महिना हा त्यावेळेसचा पगार, पण तो फार जास्त वाटायचा त्या परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये. सांगायचा उद्देश की साहेबांनी मला माझी पहिली नोकरी साहेबानं दिली, ही गोष्ट आयुष्यभर आम्ही कधी विसरू शकत नाही. लाख पुन्हा थोडेफार इकडं तिकडं मतभेद झाले काही झालं असेल, पण ही गोष्ट कशी विसरणार. आणि मग वाटचाल करीत करीत आम्ही शिक्षक संघ, मी आजही सांगतो आपल्याला कुणाला आता नवीन मंडळी, आजही मी कुठल्या राजकीय पक्षाचा प्राथमिक सदस्य देखील नाही आणि कधी होण्याची इच्छाही झाली नाही. आणि कधी तुम्ही आमच्या पक्षात असं म्हणाले नाही आता, प्रश्नच उद्भवत, त्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही काही राजकीय पक्षाचा. हां, विचार आणि समाजवादी हा जो सिद्धांत आहे त्या सिद्धांतावर आमची श्रद्धा आहे, समाजवादावर. ते मात्र आम्ही समाजवाद्याच्या सगळ्या लढाईमध्ये संघर्षामध्ये शिक्षक चळवळीमध्ये, शिक्षक चळवळी उभ्या केल्या महाराष्ट्रातच उभ्या केल्या पूर्ण. आणि साहेब जिल्हा, मी सांगितलं गेल्या तिथूनच बोललो मी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर साहेबांनी जर कुठलं पहिलं काम केलं असेल त्याला मी साक्षी उपस्थित होतो, म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा बीडला जो आज उभा आहे आणि महाराष्ट्रातला पहिला पुतळा माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या आधी कुठे काही दिसला नाही पहिला. आणि त्याचं अनावरण करण्याकरता या देशाचे संरक्षण मंत्री यशवंतरावजी चव्हाण स्वतः आले आणि योगाने त्या अनावरण कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. आणि ते एवढं मोठं कार्य पाहिल्यानंतर साहेबांचं यशवंतरावने ओढून घेतलं त्यांना आणि लगेच नेक्स्ट निवडणुकीमध्ये तिकीट दिलं आणि ते आमदार झाले, लगेच मंत्री झाले. पण ते मंत्री असताना आम्ही इथे शिक्षक, या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिक्षक होतो आपल्या माजलगावच्या, वांगीला 1 वर्ष काढलं, ती पाथरूडला 3 वर्ष काढले, ते शरवजीने मला तिथं घेतलं.
मग 8वी 9वी 10वी वर्ग उघडल्यानंतर मग मी माजलगावच्या या जिल्हा परिषदमध्ये आलो. तर साहेबांचे दौरे चालायचे, त्यावेळेस कॉलेज नव्हतं, साहेब यांनी सांगितलं मोहनरावजी कॉलेज नव्हतं आपल्या. आम्ही सर्व शिक्षक एकत्रित बसलो, बिंदू मुख्याध्यापक बिंदू साहेब, आणि म्हणजे आता साहेब येत आहेत तर आपण त्यांना कॉलेजची मागणी करू ना, जाऊन सगळं काय करू आपण शाळेत एखादा कार्यक्रम घेऊ, त्यांना त्या कार्यक्रमाला आणू आणि मागणी करू आपण की बा इथं कॉलेज उघड आहे. ते लगेच दुसऱ्या दौऱ्यात साहेबाकडे आम्ही गेलो, ते काम माझ्याकडेच होतं, जा भेटा त्यांना घेऊन या. आणि साहेबांना आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो, त्यांना सगळी शाळा दाखवली, त्यांना विनंती केली, त्यांचा सत्कार केला की माजलगावला एक कॉलेज पाहिजे. ते कॉलेज असण्याकरता जे काही निकष असतात त्या निकषात आपण बसत नाही, पण ते एकच हायस्कूल होती माझ्याकडे, बाकी कुठं हायस्कूलच नव्हती. निदान पास हा हायस्कूल असाव्यात असं काहीतरी त्यावेळेसचा निकष होता. साहेबाला म्हणलं आता तुम्ही करा, हे निकष तुम्ही सांभाळा, कॉलेज फक्त आम्हाला पाहिजे. आणि खरोखर तुम्हाला आश्चर्य वाटेल, दुसऱ्या वर्षी त्या कॉलेज आलं ना साहेबाला. मग ते मला म्हणायला तुम्ही कॉलेज मागितलं, मी दिलं, जागा द्या आता आम्हाला, खाली काढतो मग. आम्ही त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अर्धी शाळेच्या वर्ग कॉलेजला दिले, चालवा इथे तुमचे वर्ग चालवा, आर्ट्स आणि सायन्स आणि कॉमर्स असे तिन्ही फॅकल्टीज त्यांनी तिथं आणल्या. हे जे कॉलेज आज जे दिसते हे सगळं सुंदरराव साहेबांचा काम. ही आठवण अतिशय महत्त्वाची आहे. एक कॉलेज मिळणं त्यात सगळे ग्रामीण भागातले मिळते, विशेषतः मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला. पालकांची मानसिकता की मुलीला दुसऱ्या गावाला ठेवतच नव्हते शिकवायला, इथं 10वी झाली बस घरी की लगेच लग्न. ते कॉलेज झाल्यामुळे मुली कॉलेजमध्ये जायला लागल्या. आज जे कॉलेजचं स्वरूप आहे चांगलं जे दिसतंय आपल्याला, नामवंत कॉलेज वाटतं आपल्याला, ते तिची सुरुवात सुंदरराव साहेबांनी स्वतः कॉलेज घालून केली. ही आठवण याच्यासाठी की अतिशय महत्त्वाचं काम त्याने केलेलं आहे. साखर कारखान्याचं सांगितलं आता सुंदरराव मोहनरावजी, साखर कारखाना आणणं इथं बस हे गोष्ट वेगळी, पण आणण्याकरता जो प्रोसेसचा भाग असतो ते फार किचकट असतो. ते मी पाहिले साहेबांच्या बरोबर दादा असायचे तिथे मंत्रालयामध्ये वगैरे, आणि प्रत्येक फाईल घेऊन या सेक्शनकडून त्या सेक्शनकडं, त्या सेक्शनकडून त्या सचिवाकडं, त्या सचिवाकडून अनेक वेळा मुख्यमंत्र्याकडं जायचं, हे मी पाहिलंय स्वतः धडपड करून. काही ठिकाणी गरज आहे की मोहनराव जायचे, आम्ही जायचे, की कारखाना माजलगावला झालाच पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये. आणि तो अतिशय अथक प्रयत्नानंतर साहेबांनी तो कारखाना इथे आणला, उभा केला, आणि आज तो आपल्या तालुक्याकरता वरदान ठरला. आज शेतकरी सुखी समाधानानं आपलं जीवनात करतो, ते कारखानाचं देखील साहेबांनी दाखवलं. ज्या ज्या काही घटना तुम्हाला माजलगाव शहराच्या अवतीभोवती धरणाच्या रूपानं, याच्या रूपानं, सडकेच्या रूपानं हे जे दिसतं, हे सुरुवात सुंदरराव साहेबांनीच केली. कार्यक्षम, अतिशय कार्यक्षम, सातत्य, आणि अतिशय, आणि एक गोष्ट की सुंदरराव साहेब रागवायचे नाहीत जास्त. मी तर त्यांना कधी रागवलेलं पाहिलंच नाही. समजा एखाद्याला बोरायचं असं थोडंसं समजण्याकरता ते देखील अगदी फार थोडासा आवाज वाढवला की लगेच ते खाली यायचं. त्यांची बोलण्यात एवढी शक्ती होती की त्यांना असं रागवण्याचं गरज पडली नाही. सहज त्याने सांगून गेले की ती गोष्ट प्रभावीपणे लोकांच्या मनावर जाईल. हे झालं बाहेरचे. आम्ही सभागृहातले साहेब पाहिले, कुपेनं पाहिले असतील, मला माहीत नाही दत्तांनी पाहिले की नाही, सभागृहात नसत. आम्ही सभागृहात पाहिलं. मी 74 साली आमदार झालो आणि ते 80 त्याच्या आधीच झाले होते मंत्री. तर हे माझा पूर्ण 12 वर्षाचा काळ साहेबांना आम्ही सभागृहात, सभागृहामध्ये अतिशय उत्कृष्ट उत्तर देणं, आणि विरोधी, आता मी विरोधी पक्षात तसं मी विरोधी पक्षातच होतो, अपक्ष जरी असते जी विरोधी पक्षाची जी आघाडी असते, समाजवादी पक्ष वगैरे अशी जी आघाडी आहे त्या आघाडीत मी होतो.
विरोधी पक्षाच्या बाबतीवर एवढाच फायदा होतो की आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न मांडता येतात, मंत्र्यांना विचारता येतात, सोडून घेतात. हेच मंत्री प्रश्न सोडले की बाहेर म्हणतात फार चांगलं केलं तुम्ही प्रश्न विचारा, आमची अडचण असती म्हणजे. आता त्यांची काय असते मला माहीत नाही, पण ते म्हणजे आमची कधी कधी अडचण होती म्हणजे. मधुकरा चौधरी ते नेहमी म्हणायचे आम्हाला, जळगावचे ते शिक्षण मंत्री होते, अतिशय चांगला म्हणायचे. साहेबही नेहमी म्हणायचे आम्हाला काही, कधी कधी तुम्ही ज्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस विचारा लागतात सभागृहात, तेव्हा मग आम्ही सांगतो की आता हे झालं पाहिजे का, हा प्रश्न सुटलाच पाहिजे. तर सभागृहामध्ये प्रश्नाची उत्तरं देण्यामध्ये, प्रश्नांना समाधानक उत्तर देण्यामध्ये देखील साहेबांचा हातखंडा होता. त्यामुळे ते देखील आम्ही सभागृहातले पाहिजे. कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री वसंतराव नायकापासून ते पार शरद पवारापर्यंत, आत्ता सांगितलं कोणतरी शरद पवार ज्यावेळेस काँग्रेसमधून बाहेर पडले, 45 आमदार बरोबर घेऊन, तर पहिलं कोण बरोबर आला असेल तर त्यांनी सांगितलं सुंदरराव साहेब सोळ, ते मी तिथेच होतो. सुंदरावजी पहिल्यांदा त्यांच्या बरोबर आले. मग ते पुलत गव्हर्नमेंट झालं, ते गव्हर्नमेंट 2.5 वर्षच चाललं. पुन्हा सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा शरदराव परत गेले, पुन्हा परते वेगळा राजकारण, आता आपला काही फार घेत. तर हे साहेबांचं जे सगळं एक काम करण्याची पद्धती, वसंतदादाबरोबर त्यांनी काम केलं आणि एकंदर नेहमी विकास आपल्या मतदारसंघाचा. मग त्यांच्याकडे मराठवाड्याचे लोक जाऊ लागले सर, आमच्या शिक्षण क्षेत्रातले जास्तीत जास्त लोक मराठवाड्यातले त्यांच्याकडे जाऊ लागले आणि शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सांगू लागले, शेती खात्यातले प्रश्न सांगू लागले. मग सगळ्या प्रश्नांना मग मराठवाडा पातळीवर शंकरावच्या बरोबरीने सुंदरामचं स्थान देखील वर झालं की मराठवाड्याचं नेतृत्व त्यांच्याकडे. शंकरावजी आपलं सुंदरावजी मराठवाड्याचे नेते म्हणून मराठवाड्यात त्यांना ओळखू लागला आणि महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळातले एक चांगले मंत्री, एक आदर्श मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होता. झाले आमचे मतभेद झाले नाहीत असं नाही, वैचारिक मतभेद तर चांगलेच असतात, वैचारिक मतभेद असतातच असे. परंतु त्याला साहेबांनी कधी याचं स्वरूप दिलं नाही, फार निराशेचं नाही. जरी असलं तर ते म्हणत काय हरकत नाही, एवढा मोठ्या मनाचा माणूस, मोठ्या मनाचा हा मंत्री मला पाहायला मिळाला. की कधी कधी आम्ही सभागृहामध्ये अतिशय, एकदा सभागृहामध्ये माझ्या हातातून पुस्तकच निष्ठलं असं, ते शिक्षण मंत्र्याच्या अंगावर धरून त्याला काय पेपरवाले फेकून मारले, पेपरमध्ये पुस्तक फेकून मारलं, डीके देशमुख आमदारांनी पुस्तक फेकून मारलं, सहज असं टाकलं ते त्यांच्यापर्यंत गेलं ते झालं एवढं. पण असं होतं ते, शेवटी कसं आहे की पत्रकार आहेत, त्यांचा अधिकार आहे, ते लिहू शकतात सगळं प्रकारचं. म्हणून साहेबांचे हे अनुभव आम्हाला नेहमी आम्हाला प्रेरणादायक, की एक मंत्री असून एवढं नम्र, अगदी दिसायला जसे सुंदर राजकारणात देखील सौंदर्यता निर्माण केली त्याने, सुंदरता आणि एक चांगला सुस्वभावी सुसंस्कृत असे व्यक्तिमत्व म्हणूनच महाराष्ट्र सुंदरावजीकडे बघतो. तोच वारसा आता ते धरण पाहायला मिळा, आरण धरण, आरणवाडीचंच प्रकाशदादाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालं, वारसा सुंदरावांचा त्या हाच वारसा तर इकडे दिसायला आला. मी पहिल्यांदाच ऐकलं मी म्हणजे सांगत होती की जयसिंगराव ते आपल्या काकाचे चिरंजीव आहे, जिल्हा परिषदेचे कोणत्या पदाधिकारी आहेत आणि चांगलं बोलतात, की आज छान सुंदर आहे म्हणजे भावना व्यक्त केल्या तुम्ही. कारण कसं आहे, नातू ही आजोबाची एनर्जी, मी तेच करतो आहे सध्या, माझा नातू आहे सध्या, तो मला एनर्जी देतो आणि सहकारिणी गेल्यानंतर तर फार मोठी एनर्जी कसं आहे. म्हणून नातवाला दुधावर मी साय म्हणतो, बरोबर साहेब, दुधावर साय याचं फार होतो, एवढा आनंद असतो आपल्याला आहे. पण आजोबाला एवढा आनंद असतो की आपल्याला नातू पाहायला मिळाले, खेळवायला मिळाले, सगळा त्यांचा पूर्ण येतो, याचा एक वेगळा आनंद असतो. हा आनंद साहेबांनी उपभोगला, त्याला भाग्यच लागतं, नियतीनं द्यावंच लागतं ते सगळं, की जे आपल्या नातवाचा देखील आपल्याला आनंद पाहता यावा. आणि आज नातू आजोबाबद्दल बोलतो, केवढा हे भाग्य, तुम्ही भाग्यशाली.
आजोबाबद्दल तुम्ही एवढं छान अगदी तुम्हाला अनुभव आले ते सांगितले, तुम्हाला आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही. मला तुम्ही यशस्वीच होत राहाल पुढे आयुष्यामध्ये, कारण ती शक्ती प्रकाशदादाला संस्कार दिले, साहेबांनी प्रकाशदादा मजबूतपणे उभा टाकले, 3-4 वेळेस आज मतदारसंघ त्यांच्या पाठीमागे उभा टाकला. महाजनगाला पूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये दादा आहेत आज सगळ्या. साहेबांचाच वारसा आहे, साहेबांचाच आदर्श आहे, तोच आदर्श पुढे ही मंडळी चालवणार आहे. यापेक्षा जास्त साहेबाबद्दल मी काय बोलू अजून. आपण मला त्या कार्यक्रमाचं दादा अध्यक्ष केलं आणि मला परत एकदा आठवणी सांगायची संधी दिली, त्याला आपले आभार म्हणतो, आपल्या सर्वांचे आभार म्हणतो. थँक यू, धन्यवाद. धन्यवाद यशवंत सर. यानंतर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉक्टर डी के साधू सर हे त्या आधी आभार प्रदर्शनाने छोटीशी सूचना आहे. उद्याही आपण हा कार्यक्रम आंबवणार आहोत. उद्या 11 वाजता या सभागृहामध्ये आम्ही पाहिलेले साहेब हा कार्यक्रम होणार आहे. यालाही सर्वांनी उपस्थित राहू असं महाविद्यालयातर्फे विनंती करण्यात येत आहे. उद्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रकाशदादा सोनके हे असतील, त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातीलच माननीय श्री धरी सिद्धार्थ सोनके, माननीय सो मदनताई सोनके, माननीय सो उज्ज्वलताई सोनके, माननीय सो ऐश्वर्याताई सोनके, माननीय श्री वीरेंद्र सोनके व सो पदवीताई सोनके हे उद्या आपल्याला त्यांचा अनुभव व्यक्त करणार आहे. तरी उद्याही सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करण्यात येणार. महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष 2021 आपण साजरं करत आहोत. त्या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वसन्माननीय सदस्य व्यासपीठावरील लोकांनी साहेबांच्या कार्याचे योगदान याचे सर्वांचे लोकांनी माहिती दिलेली आहे. या माहितीचा सर्व विचार करून त्याचा डबल सांगण्यापेक्षा माहितीचा विचार करून मराठवाडा शिक्षण प्रसार मंडळाने 2016 महाविद्यालयाला सुंदरराव सोळंके हे नामांकन केलेले आहे. त्यानंतर त्या महाविद्यालयामध्ये सुद्धा सुंदरराव साहेबाचा एक पुतळा बसवण्यात आलेला आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण प्रत्येक वर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयामध्ये सप्ताह आयोजित करत असतो, की त्यामध्ये विविध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, व्याख्यान हे दोन्ही करत असतो. पण यावर्षी कोरोनाच्या अडचणीमुळे आपण हे कार्यक्रम घेण्यास थोडी अडचण आले, त्यामुळे आमच्या महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख ॲडव्होकेट डॉ साहेब व पूर्ण सर्व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य यांनी असे सुचवले की आपण यावर्षी बाकी हा कार्यक्रम घेण्यापेक्षा साहेबांच्या आठवणी हा कार्यक्रमाचे आयोजन करू, त्याप्रमाणे आपण या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार डी के देशमुख साहेब व प्रमुख पाहुणे मोहनरावजी काका, माननीय राधाकृष्ण नाना होके पाटील, राजेंद्र जगताप साहेब, जनार्दन तुपे साहेब, माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब, अण्णा निर्मळ साहेब व मंगलताई वहिनी साहेब, जयसिंग भैया सोळंके साहेब व सर्व महाविद्यालय विकास समितीचे सर्व सन्माननीय सदस्य व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार हे सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद. कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद सर.